छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची पहिली लढाई कुठं लढले माहिती आहे? आज 8 ऑगस्ट याच दिवशी 1648 साली फत्तेखानासोबत महाराजांची लढाई झाली. काय आहे या पहिल्या लढाईचा इतिहास पाहूयात Z24 खास रिपोर्ट. उदाजी सारी व्यवस्था चोखट ठेवा. गनिम संख्येनं किती जास्त असलं तरी दगडांचा आणि बाणांचा असा वर्षाव करा की एक हिंदवी स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांच्या साथीनं अनेक लढाया लढले. याच गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेलं हे बेलसर गाव. स्वराज्यातली पहिली लढाई इथंच लढली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी ऐन पावसाळ्यात फत्ते खान स्वराज्यावर चाल करून आला. पुणे जिल्ह्यातील सासवड शेजारील बेलसर गावात तो छावणी टाकून बसला होता. मी जिथं आत्ता उभा आहे ते बेलसरचं पठार. याच पठारावर फत्ते खान आपल्या 5000 सैन्यांसोबत या ठिकाणी छावणी टाकून बसला होता. खरं तर ते स्वराज्यातलं पहिलं संकट होतं. शिवाजी महाराजांनी 8 ऑगस्ट 1648 गनिमी काव्यानं अचानक फत्तेखानावर हल्ला चढवला. या छापमार लढाईच्या खाणाखुणा बेलसर गावातल्या वीर मावळ्यांच्या समाधी आणि शिलालेखातून पाहायला मिळतात. तर या ठिकाणी पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाचे वहाने साहेब आणि गोसाई साहेब आले होते. त्यांनी इथं पाहणी केली आणि हे ऐतिहासिक ठेवा आहे, जतन करण्यात यावा अशी त्यांनी एक तहसीलदारांना आणि ग्रामस्थ पत्र दिलं. बेलसरच्या लढाईत बाजी पासलकर धारातीर्थी पडले. स्वराज्यासाठी त्यांनी पहिली प्राणांची आहुती दिली. पण बाजी जेधे यांनी स्वराज्याचं निशाण खाली पडू दिलं नाही. पराक्रम करून ते निशाण वाचवलं. त्या बदल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जेधे घराण्यात पहिला किताब त्यावेळेस बाजी जेधेंना दिला. या लढाईचं सगळ्यात बेलसरचं वैशिष्ट्य म्हणजे ही स्वराज्याची पहिली लढाई आपण जिंकू शकतो आणि प्रस्थापित आक्रमकांना हरवू शकतो हा मराठ्यांना विश्वास दिला. वीर बाजी पासलकर, सरदार गोदाजीराजे जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, इंगळे, चोर भैरव अशा शूर मावळ्यांनी बेलसरच्या लढाईत मोलाची कामगिरी बजावली. आजच्या नव्या पिढीला हा इतिहास पुन्हा सांगण्याची गरज आहे. निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भोर.